लग्नाला मुलगीच मिळत नाहीये हो, करायचं तरी काय, या चिंतेत आपलं वयच निघून चाललंय, म्हणून तर लग्नाला वय निघून जात असलं तरी मुली मिळत नसल्या कारणाने लग्न न झालेली मुले चक्क नवरदेवाच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन धडकले. लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याचा प्रकार सोलापुरात पहिल्यांदाच घडला आहे बर का. महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये मोर्चात सहभाग नोंदवला. संघटनेचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी या अनोख्या मोर्चाचे नेतृत्व केले. घोड्यावर वरात समोर बँड बाजा वाजवत काही नवरदेव बिना नवरीचे सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्याचे पाहायला मिळाले. लग्न नव्हतं, हा तर मोर्चा होता. लग्नाला मुलगी मिळत नाही, आता आम्ही तरी काय करायचं, म्हणून वैतागलेल्या तरुणांनी नवरदेवाच्या वेशभूषेत हा मोर्चा काढून समस्त सोलापूरकरांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायकोच मिळावी या एका प्रमुख मागणीसाठी हा आगळा वेगळा मोर्चा सोलापुरात पाहायला मिळाला. संघटनेचे नेते बारसकर यांनी या मोर्चा मागील आपली भूमिका स्पष्ट करताना युवकांना लग्नाला मुलगी मिळत नसेल तर काय करावं, आई वडील वैतागले आहेत, अशांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांची मागणी सोडवावी अशी भूमिका स्पष्ट केली आहे.